मुंबई के गोवंडी पुलिस स्टेशन की ओर से महिला दिवस मनाया गया, जिसमें पुलिस कर्मियों के अलावा भारी संख्या में विद्यार्थी और आम नागरिकों ने भी हिस्सा लिया। आइए जानते हैं क्या कहा इस कार्यक्रम में शामिल लोगों ने। आजची महिला शक्ती बघून आता नक्कीच असं वाटायला लागलं आहे की आज महिला सशक्तीकरण नक्कीच झालेलं आहे आणि यापुढे महिलांना नक्कीच दुसऱ्या कोणाच्या खांद्यावरती ओझं ठेवायची संधी मिळणार नाही किंवा त्या स्वतः घेणार नाहीत आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन खंबीरपणे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वेळी आणि कधीही त्या खंबीरपणे उभ्या राहतील याची आता खात्री वाटते। आज मी सगळ्या महिलांना, सगळ्या लहानपासून मोठ्यापर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना आज मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि त्यांना सांगते निर्भय व्हा, निर्भय राहा। असं महिला दिनाचं निमित्त साधून आमच्या पोलीस स्टेशनतर्फे, गोविंदी पोलीस स्टेशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आमचे लँड ऑर्डर जॉईंट सी पी सर माननीय श्री नांगरे पाटील सरांनी आदेश केले होते, त्याप्रमाणे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ह्या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच की महिलावरती जे अत्याचार अन्याय जे काय होईल त्याला वाचा कुठं फोडावं, महिलांनी बिंदासपण येऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी आणि महिलांना असं मुलींना एक आम्ही प्लॅटफॉर्म तयार करून दिलेलं आहे सोशल मीडियाचं, की त्या संदर्भातसुद्धा त्यांनी फेसबुक, व्हॉट्सअप, मोबाईल नंबर एक निर्भया पथक म्हणून आमचं स्थापना केलेली आहे मुंबई पोलिसांनी। महाराष्ट्रामध्ये मुंबई पोलिसांनी एक महिलांसाठी स्पेशल पथक तयार केलेलं आहे, त्याचं नाव आहे निर्भया पथक। त्या निर्भया पथकाच्या मार्फतीनं ज्या महिलांच्या संदर्भातील गुन्हे असतील, मुलांच्या संदर्भातील गुन्हे असतील, छोट्या मुलींच्या संदर्भात गुन्हे असतील, ते सगळं हाताळण्याचं काम निर्भया पथक करते। त्या निर्भया पथकाला ना शासनाने एक मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप नंबर आहे, त्यामध्ये फेसबुक आहे, त्यामध्ये ट्विटर आहे, या तर्फेसुद्धा तुम्ही तक्रार करू शकता। त्या तक्रारीवर पोलीस त्यांची मदत करतील, जे काही महिला असतील हे असतील, असं एक आज महिला दिनाचं निमित्त साधून हे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेलं आहे गोवंडीमध्ये। आज 8 मार्च महिला दिनानिमित्त गोवंडी पोलीस स्टेशनतर्फे आज NCC NSS थ्रू रॅली काढण्यात आली आणि महिलांसाठी हा खूप प्रोग्राम आयोजित करण्यात आला। सर्व स्त्री शक्ती एकत्र येऊन हा प्रोग्राम आम्ही साजरा केला। सगळ्या लोकांना महिलांचं महत्त्व कळलं पाहिजे, पुरुषांना पण, पुरुष पण आहेत आणि महिला त्यांच्या बरोबरीने पुढे चालत त्यांना घेऊन पुढे चाललं पाहिजे पुरुषांनी पण। आणि जे काही आपल्या देशात होत आहे त्याच्यावर आपण थोडं नियंत्रण आणावं, जे काही बलात्कार वगैरे जे होत आहे त्याच्यावर आपण काहीतरी मात केली पाहिजे। स्त्रियांना कमी लेखू नका, घरात सगळ्या स्त्रियांना शिक्षण एक दिलं पाहिजे। सगळ्या क्षेत्रांमध्ये आत्ता स्त्रिया पुढे आहे, डॉक्टर असो, मग जज, कोर्ट वगैरे जे काही असेल तिथे सगळीकडे स्त्रिया आता पुढे आहेत। तर मला असं वाटतं की सगळ्यांनी सपोर्ट करावा आणि हे असंच पुढे चालू राहावं। सो थँक्यू। आजच्या महिला दिनानिमित्त आचार्य मराठे कॉलेज आणि पोलीस चौकी गोवंडी यांच्यातर्फे रॅली निघाली महिला दिनानिमित्त। जागतिक महिला दिनानिमित्त माझा सर्व महिला किंवा नारी या ह्याला सलाम आणि समाजाच्या दळणवळणमध्ये नारीचं खूप मोठं योगदान असतो। ह्या समाजाला घडवणारी आई ही नारी आहे, जन्म देणारी बाईसुद्धा नारी आहे, आपल्या पोटाला जन्माला येणारी बाईसुद्धा नारी आहे। तर त्या नारी शक्तीला माझं कोटी कोटी नमन, कारण ह्या समाजामध्ये जे काय चांगलं होतं ते एक नारी घडून आणते आणि जे काय म्हणजे समाजाला न आवडण्यासारखे गोष्ट असतात त्या बहुतांश पुरुषच घडून आणतात। त्यामुळे महिलांना एक म्हणजे महिला एक संदेश देते आपल्या समाजाला की ती एक चांगलं घडून आणू शकते समाज, म्हणून माझ्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। खरोखरच गोवंडी पोलीस स्टेशनचे इडेकर मॅडमचं खरोखर मनापासून त्यांना धन्यवाद देते की आज सर्व महिला BMC महानगरपालिकेच्या बचत गटांना एकत्रित करून, सर्वपक्षीय महिलांना एकत्रित करून खरंच आज त्यांनी चांगल्या प्रकारे महिला दिन साजरा केला। खरोखरच महिला ही नारी शक्ती आहे तर आहेच, कारण महिला आई आहे, बहीण आहे,
मुलगी आहे, आजी आहे, मामी आहे, मावशी आहे, सगळी तर सगळ्यांना असं वाटतं की सगळे मुलगी आज सगळ्या ठिकाणी आहे. मुलगी पाहिजे, मुलगी वाचवली पाहिजे, कारण मुलगी ही सर्वस्व आहे. म्हणून महिला जागतिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. जय शिवराय. आज जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा. आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची गंगा घरोघरी स्त्रियांना दिली, त्या नारी शक्तीला माझा सलाम आहे. आणि नारी कशी असते हे सगळं रणरागिणींनी मोठ्या दाखवून दिलेली आहे की तुडवली तर ती नागी नसते, कोणी चिडवली तर ती वाघी नसते, कडाडली तर ती वीज पण असते आणि शांत बसेल तर ती लक्ष्मी असते. म्हणून मला एक सांगायचं आहे, सर्व महिलांना विनंती करायची की तुमच्या मुलीला एक सांगा की तुमच्या पायातली चप्पल, डोळ्यातली नजर जर चांगली असेल तर तुम्हाला कुठलाही पुरुष त्रास देणार नाही. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व भारतीय महिलांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामॅन प्रवीण चौहान के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई.